काय मुलांनो आता आपण शिकूया क्लास वन मॅथ्समधील मधील पेज नंबर ट्वेंटी नाईन तर त्याच्यामध्ये आहे लेट अस म्हणजे आपण ऍड करूया आता ए डबल म्हणजे काय तर ती ऍडिशन आहे म्हणजे ती आपण या चिन्हानी या साईन ही साईन आहे चिन्ह म्हणजे साईन तर या साईनने आपण ती दर्शवतो आणि तर ती आपण कशी करायची हे पाहूया म्हणजे आता इथे आपल्याकडे एक बस आहे म्हणजे वन बस आहे तर इथे आपल्याकडे आणखीन एक वन बस आहे म्हणजे ही आणि ही मिळून किती झाल्या वन टू म्हणून ह्या दोन्ही जेव्हा आपण इथे एकत्र केल्या तेव्हा त्याचं टू झाल्या वन टू म्हणजे आपण हे शिकलो ऍडिशन म्हणजे एक बस होती एक बस तिथे आली तर या दोन्ही बस म्हणजे या दोन्ही बस म्हणजे टू झाल्या मग हे आपण कसं म्हणायचं वन प्लस वन इक्वल्स टू याला प्लस साईन म्हणतात आणि याला इक्वल साईन म्हणतात तर आपण असं रीड करायचं वन प्लस वन इक्वल्स टू आता इथे थ्री बर्ड्स आहेत वन टू थ्री बर्ड्स आहेत म्हणून इथे थ्री लिहिले आणि इथे थ्री बर्ड्स आहेत वन टू थ्री थ्री बर्ड्स तर थ्री प्लस थ्री इक्वल्स किती येणार तर हे तीन पक्षी आणि हे तीन पक्षी इथं वन टू थ्री इथले लिहिलेत वन टू थ्री इथं वन टू थ्री लिहिलेत तर ह्यांचे टोटल किती होईल वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स म्हणून इथे सिक्स लिहिले हे चित्राद्वारे आपण ऍडिशन कशी करायची ऍड कशी करायची हे शिकलो पण आपण सिंपल कसं काउंट करू शकतो इथे आपल्याकडे थ्री बर्ड्स आहेत आणि इथे थ्री बर्ड्स आहेत वन टू थ्री इकडे घेतले आणि इकडे हे वन टू थ्री घेतले तर आता नंतरनं काउंट करताना कसे करायचे यांचे ऍडिशन करायचे वन टू थ्री नंतर फोर फाईव्ह सिक्स झाले म्हणून इथे सिक्स लिहिले म्हणजे ऍडिशन आपण इथे शिकलो ऍडिशन म्हणजे काय दोन कोणत्याही दोन गोष्टी किंवा अनेक गोष्टी आपण एकत्र करतो त्यांना जॉईन करतो किंवा एकत्र ठेवतो म्हणजे आता इथं पक्षांना बर्ड्सना जॉईन केलं एकत्र केलं याला म्हणायचं ॲडिशन आणि ते प्लस साईननी दर्शवतात वन राईट द करेक्ट नंबर इन इच बॉक्स अँड कम्प्लीट द ॲडिशन्स हा बॉक्स आहे बॉक्समध्ये इथं करेक्ट नंबर आहे इथे करेक्ट नंबर आहे आणि त्याचे ऍडिशन करायचे आणि त्याचं रीड आहे कसं करायचं ते सांगतो इथे ससे आहेत रॅबिट्स त्याला रॅबिट्स म्हणतात इथे किती आहेत वन टू तर इथं आपण टू लिहूया इथे वन रॅबिट आहे तर वन लिहूया मग हे हे रॅबिट आणि हे रॅबिट आपण ॲडिशन केली यांचे त्यांना एकत्र आणलं तर मग टोटल किती झाले वन टू थ्री आता इथे फिश आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह तर इथे फाईव्ह फिश फाईव्ह लिहिले प्लस वन टू थ्री फोर इथे फोर फिश आहेत तर हे फिश आणि हे फिश आपण एकाच टँकमध्ये सोडले तर किती झाले टोटल फिश वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन तर इथे आपण नाईन लिहूया रीड कसं करायचं फायू प्लस फोर इक्वल्स नाईन तर सेकंड इथे आहे ऍडिशन कॅन ऑल्सो बी डन दिस वे राईट द नंबर्स अँड कंप्लीट द ॲडिशन्स आता ऍडिशन आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर इथे कसे करणार आहोत आता इथे बर्ड्स आहेत वन टू तर इथे टू नम टू हा नंबर लिहिला इथे वन बर्ड आहे म्हणून इथे वन बर्ड लिहिला तर टू प्लस टू प्लस वन इक्वल्स थ्री झाले कसे तर हे बर्ड्स जेव्हा आपण एकत्र करतो हो तेव्हा वन टू थ्री होतात किंवा आपण असं काउंट करू शकतो हे टू आहे ते इथे घेतले हा वन आहे तो इथे घेतला मग काउंट करा वन टू आणि हा थ्री तसंच येथे बर्ड्स किती आहेत वन टू थ्री फोर इथे फोर लिहिला इथे बर्ड्स आहेत वन टू इथे टू लिहिला जेव्हा त्यांना एकत्र केलं म्हणजे ॲडिशन केली तेव्हा किती झाले वन टू थ्री फोर फायू सिक्स किंवा आपण असं करू शकतो फोर हे झाले वन टू थ्री फोर हे झाले टू वन टू तर यांचे ॲडिशन करूया आपण वन टू थ्री फोर फाईव आणि सिक्स इथे सिक्स आता इथे कॅट्स आहेत इथे वन टू टू कॅट आहेत इथे वन टू टू कॅट आहेत तर यांचे ॲडिशन होईल तेव्हा वन टू थ्री फोर कॅट्स झाले किंवा बोटावरही तुम्ही करू शकता हे टू कॅट्स आणि हे टू कॅट्स तर ॲडिशन केल्यावरती झाले वन टू थ्री फोर इथे कोण आहेत वन इथे कोण आहेत वन टू थ्री फोर तर टोटल कोण किती झाले वन टू थ्री फोर फाईव्ह वन प्लस फोर इक्वल्स फाईव्ह ओके थर्ड ड्रॉ द करेक्ट नंबर ऑफ डॉट्स अँड ॲड आता इथे डॉट्स काढायचेत म्हणजे इथं थ्री नंबर दिलेला आहे तर थ्री डॉट्स काढायचेत इथे वन नंबर दिला आहे तर वन डॉट्स काढायचं आहे आणि त्याचा आन्सर आहे ते फोर येत आहे कारण थ्री प्लस वन हे थ्री वन टू थ्री आणि हा वन तर वन टू थ्री आणि हा फोर तर इथं फोर म्हणजेच किंवा हे बोटावरती झालं आणि इथे डॉटद्वारे वन हे थ्री डॉट इथे लिहिले आणि हा वन डॉट इथे लिहिला वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर तसेच इथे टू डॉट्स काढले आणि इथे टू डॉट्स काढले तर किती झाले वन टू थ्री फोर डॉट्स काढायचे इथे वन टू थ्री फोर आणि इथे फोर येईल टू प्लस टू इक्वल्स फोर आता इथे थ्री डॉट्स काढूया इथे टू डॉट्स काढूया काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह तर इथे आपण फाईव्ह लिहूया आणि फाईव्ह डॉट्स काढूया वन टू थ्री फोर फाईव्ह आता इथे टू आहे म्हणून इथे टू डॉट कडूया इथे फाईव्ह आहे तर फाईव्ह डॉट कडूया किंवा आपण वन टू थ्री फोर फाईव्ह तर किती झाले वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन झाले ॲडिशन म्हणून इथे टू प्लस फाईव्ह इक्वल टू सेवन आणि इथे सेवन डॉट कॉडे वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन आता इथे सेवन आहे तर इथे सेवन डॉट कॉडूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन टू आहे टू डॉट कॉडे वन टू आता काउंट करूया वन टू ॲडिशन ॲडिशन काउंट करूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन म्हणून इथे नाईन लिहूया आणि इथे नाईन डॉट काढूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट आणि नाईन इथे फाईव्ह आहे म्हणून फाईव्ह डॉट काढूया वन टू थ्री फोर फाईव्ह थ्री आहे थ्री डॉट काढूया वन टू थ्री ॲडिशन करूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट तर इथे एट लिहूया आणि एट डॉट कडूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट येथे फोर आहे तर फोर डॉट कडूया वन टू थ्री फोर टू आहे तर वन टू ॲडिशन करूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सिक्स आणि सिक्स डॉट कडूया वन टू थ्री फोर फायू सिक्स आता इथे फोर आहे म्हणून फोर डॉट कोड्या वन टू थ्री फोर फोर आहेत वन टू थ्री फोर ॲडिशन वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट एट डॉट कोड्या वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट सिक्स आहे सिक्स डॉट कोड्या वन टू थ्री फोर फायू सिक्स थ्री आहे थ्री डॉट काढूया वन टू थ्री काउंट करूया ॲडिशन वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन नाईन लिहूया आणि नाईन डॉट्स काढूया वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन तर मुलांना आपण असं वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे ह्या चित्रांद्वारे किंवा द्वारे आपण ॲडिशन कशी करायची हे शिकलो इथे